नमस्कार मंडळी आज आपण श्रावण सोमवारातली पूजा करणार आहोत तर दर सोमवारी कशी पूजा करायची कशी मांडायची आणि घरच्या घरी कशी करता येईल तर सर्व माहितीनुसार आपण पूजा मांडणार आहोत तर ती कशी मांडायची आपण बघूया तिथे तर त्यासाठी मी ते एक पाठ घेतला आहे वाळू आपल्याला बारीक चाळून घ्यायची आहे चाळून घेतल्यानंतर खालची चाळणीच्या खालची जी वाळू राहते ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची म्हणजे त्यात माती राहणार नाही तर एक मोठा बाऊल वाळू घ्यायची आहे आपल्याला वाळू घेतल्यानंतर आपण पाटावरती पूजा मांडणार आहोत ओल्ली वाळू आहे ओल्लीच ठेवायची आहे कोरडी वाळू वापरायची नाही धुवून घ्यायची आहे वाळू तर अगोदर आपण काय करणार गोल आकार करून घेणार आणि खाली समोर थोडंसं हे करून घेतलं की पिंडीसारखा आकार करून द्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपली जशी पिंड असते महादेवाची तशीच आपण इथे करून घेणार आहोत तर अगदी व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे करायला सोपी असते वेळ लागत नाही करायला तर अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे परत मी आणि वाळूचीच पूजा मांडावी दर सोमवारी आपण घरी पूजा करतोय तर आपल्याला वाळूचीच पूजा मांडायची आहे वाळू आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची चाळून घ्यायची आहे आणि दोन तीन पाण्याने धुऊन घेतल्यानंतर वाळूची आपल्याला साप महादेव करून घ्यायचा आहे तर इथे आपला व्यवस्थित महादेवाची पिंड तयार झालेली आहे म्हणजे पूजेसाठी आपली जशी पाहिजे आपल्याला तशा प्रकारे आपण इथे तयार करून घेतलेली आहे आहे ना करायला सोपी तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा करून घ्या तर आता काय करायचं आहे मी चाळणीच्या सहाय्याने रांगोळ काढून घेणार आहे इथे तर हिरवा आणि लाल रंगाचा आपण रांगोळ काढून घेणार रा आहोत इथे तर अशा प्रकारे आपली इथे रांगोळ काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण रांगोळ काढून घ्यायची आहे आपल्याला तर अगदी मस्त दिसते रांगोळ तर अशा प्रकारे रांगोळ काढून झाल्यानंतर गणपती आपल्याला प्लेटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला आंघोळ घालायची प्रथम पूजा गणपतीची असते तर आपल्याला गणपतीला आंघोळ घालून आपल्याला पिंडी शेजारी ठेवून द्यायची म्हणजे महादेवाची जी पिंड काढून घेतलेली आपण त्याच्या शेजारी ठेवून द्यायची आणि गुलाल टाकायचा आहे गणपतीला प्रथम पूजा आपल्याला गणपतीची करायची आहे तर गुलाल टाकून झाल्यानंतर तांदूळ टाकायचे आहे थोडेसे थोडीशी साखर टाकायची आहे तर इथे गणपतीची आपली व्यवस्थित पूजा झालेली आहे तर महादेवाच्या पिंडीला चंदन लावून घ्यायचं आहे आपल्याला तर चंदनसुद्धा आपण लावून घेतल्यानंतर कुंकू चालत नाही महादेवाला तर चंदन लावून घेतल्यानंतर डाव्या साईडला पार्वती असते महादेवाच्या तर थोडीशी आपण आता तांदूळ टाकून घेतलेले आहे पिंडीवरती आणि डाव्या साईडला पार्वती असते तिथे आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर पिंडीच्या डाव्या साईडलाच आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर तिथे हळदी कुंकू टाकून घेतल्यानंतर तर पार्वतीची सुद्धा आपली पूजाविधी झालेला आहे आणि आपल्याला शिवामूठ घ्यायची आहे पहिली शिवामूठ आपली जी असेल किंवा दुसरी असेल अशाच प्रकारे मूठ घ्यायची मुठीत जेवढे बसेल तेवढं घ्यायचं आणि पाण्याने धुऊन घ्यायचं आहे म्हणजे पाणी ओतायचे वरतून आणि मूठ घ्यायची आहे शिवामूठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा परत एकदा सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असा मंत्र म्हणून आपल्याला शिवामूठ देवाला व्हायची आहे तर शिवामुठ आपल्याला देवाला वाहून झाल्यानंतर आपल्याला काय आहे फूल ठेवायचं आहे देवाला तरी ते कृष्णकमळ आहे माझ्याकडे तुमच्याकडे जे फूल असेल तुम्ही ते देवाला ठेवावे देवाला फुलं अर्पण केल्यानंतर म्हणजे देवाला देवाची पूजा केल्यानंतर फुल ठेवून नंतर आपल्याला दिवा पिंडीसमोरच ठेवायचं आहे पण आपल्याला बेल व्हायचं आहे त्यासाठी थोडासा बाजूला ठेवणार आहे मी पिंडीच्या थोडासा बाजूला ठेवलेला आहे आणि आपल्याला एकशे आठ बेल दर सोमवारी काय करायचं आहे एकशे आठ बेल घ्यायचं आहे मोजून आणि खराब नसला पाहिजे तर एकशे आठ बेल मी तोडून धुवून घेतलेला आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं उलट्या बाजूने आपल्याला देवाला बेल व्हायचं आहे तर असा उलटा करून आपल्याला देवाला बेल व्हायचा आहे आणि तांब्यात पाणी घेऊन देवाच्या तांब्यात पाणी घेऊन तो आपल्याला बुडून नंतर व्हायचा आहे तसा व्हायचा नाही तर अगदी आपण व्यवस्थितपणे आणि ओम नम शिवाय मंत्र म्हणूनच आपल्याला बेल व्हायचं आहे एकशे आठ वेळा आपल्याला ओम शिवाय मंत्र म्हणायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण पिंडीवरती बेल वाहून घ्यायचा आहे तर दर सोमवारी एकशे आठ बेल वाहवा पूर्ण मन धन धन लावून ही पूजा करावी अगदी मस्त पूजा होते आणि दिवसभर माणसाला प्रसन्न वाटते आणि पूजा अगदी व्यवस्थित असली सकाळी सकाळी पूजा करून घ्यावी म्हणजे दिवसभर पूजा मांडलेली असते आणि संध्याकाळी सुद्धा तशीच ठेवावी देवाला नैवेद्य ठेवावा संध्याकाळी तर अशी तुमच्याकडे जे फुलं असतील ती फुलं वाहून घ्यावी तर एकशे आठ बेल हा आपण दर सोमवारी वाहिलाच पाहिजे आणि ही पूजा झाल्यानंतर पूर्ण पूजा आपली व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे देवापुढे दिवा ठेवून द्यायचा आहे उद्बत्या लावायच्या आहे देवाला उद्बत्या लावून झाल्यानंतर आपल्याला ही पूजा पूर्ण झाली की नंतर काय करायचं आहे आपल्याला शिवलीला अमृत नावाचं पुस्तक आहे आणि तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर गुगलवर जायचं आणि शिवलीला अमृत अध्याय अकरावा अध्याय टाकलं की अकरावा अध्याय येतो तर दर सोमवारी अकरावा अध्याय तुम्ही आवर्जून वाचावा तर हे मराठीमध्ये सुद्धा पुस्तक आहे माझ्याकडे आणि संस्कृतमध्ये मा सुद्धा पुस्तक आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पुस्तकात तुम्ही वाचावे आणि पुस्तक नसेल तर मोबाईलवर अध्याय नक्कीच येतो तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही अध्याय वाचू शकता पण दर सोमवारी अकरावा अध्याय नक्कीच वाचावा श्रावण सोमवारामध्ये आमच्या इकडे पूर्ण अध्याय घेतल्या जातो दररोजचा एक अध्याय घेतला जातो आणि दर सोमवारी अकरावा अध्याय घेतला जातो तर जितके सोमवार पडतील त्या सोमवारी मी अकरावा अध्याय घेते तर तुम्हीसुद्धा ही पूजा नक्की करून बघा आणि मन तन धन लावून जर पूजा केली तर अगदी प्रसन्न होते आणि खरंच खूप छान पूजा होते सोपी आहे करायला आणि खूप काही साहित्यसुद्धा लागत नाही तुमच्या अंगणात जे फुलं असतील ते फुलं तुम्ही वाहू शकता पांढरेसुद्धा फुलं महादेवाला चालतात निळेसुद्धा फुलं चालतात तर कुठलेही फुलं तुम्ही इथे वाहू शकता तर अशी ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय